ग्रामदेवता महादेवी महाप्रसाद, भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे विश्वस्तांचे आवाहन। आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी महादेवाचं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे। त्यापैकी मंदिर आहे गावात आहे, त्याच्या आजूबाजूला 9 दिवसात देव आहे। पूर्वेला सुभदेवी, दक्षिणेला गायत्री, पश्चिमेला महादेवी माता देवी, यापैकी 4 देवींचं प्रयोजन इथे चैत्र शुद्ध षष्ठी चैत्रपासून प्रयोजन होत असतं। त्यापैकी महादेवीचं प्रयोजन हे चैत्र शुद्ध षष्ठीला होतं। त्यात 10 ते 12 हजार लोक जेवण करतात, जेवणाला महाप्रसादाचा लाभ घेतात। त्यापैकी वरण भात, वांगेभाड्यातील भाजी आणि बुंदी हा प्रसाद असतो। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गेल्या 150 ते 200 वर्षांपासूनची परंपरा अजूनही जपली जात आहे। सलग 2 वर्ष खंड पडून कोविड काळात माणसांची गर्दी होऊ नये म्हणून महादेवीचा महाप्रसाद गावकऱ्यांच्या मुखी पडला नाही। त्र्यंबकेश्वर शहरातील ग्रामदैवत महादेवी म्हाळसादेवी, कालिका माता, निलांबिका माता आदींसह रामभक्त हनुमानाचा महाप्रसाद चैत्र शुक्र 15 पौर्णिमापासून गावातील ग्रामदेवतांच्या नावाने गावजेवण दिले जाते असाही समज आहे। ग्रामदेवताचा महाप्रसाद जेवले की समाधान मिळते, एक मानसिक शांती मिळते असाही समज आहे। त्र्यंबकेश्वर गाव मध्यभागी असून गावाचे रक्षण होते। ठिकठिकाणी ग्रामदेवता दक्षिणेकडे दक्षिणमुखी हनुमान आहे। या देवतांना दरवर्षी महाप्रसाद अर्थात ग्रामभोजन दिले जाते, त्यामुळे गावावर नैसर्गिक संकट 7 रोगापासून संरक्षण होते। भरपूर पाऊस पडतो, धनधान्य मोठ्या प्रमाणात पिकतात। गावावर कुठलेही संकट नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून ग्रामदेवतेला ग्रामवर्गणीतून विशेषतः व्यापारी बांधवांकडून तांदूळ, डाळ, तेल, तूप, वांगी, बटाटे, बुंदीचा शिधा, गॅस वगैरे व्यापारी बांधव मोकळ्या मनाने निष्प्रव बुद्धीने देवीच्या नावाने मुबलक प्रमाणात देतात आणि देवीच्या नावाने आपल्या इच्छेप्रमाणे साहित्य रोख रकमेच्या स्वरूपात दिल्यास दात्याचा कशाचीच कमतरता पडत नाही अशी येथे श्रद्धा आहे। या ट्रस्टमध्ये पंचक्रोशीतील ट्रस्टी असल्याने परिसरातील भाविक महाप्रसाद ग्रहणाचा आनंद घेतात। विशेष म्हणजे गावातील अनेकांच्या चुली पेटत नाही। स्थानिकांना पाहुणे, रावळे, यात्रस्त मंडळी आवर्जून पंक्तीत बसून भोजनाचा आनंद घेतात। जवळपास 10 ते 15 हजार भाविक भोजनाचा लाभ